कामगार विभागातर्फे कामगार मंत्रालयातर्फे महाराष्ट्र शासनातर्फे आज लोहा शहरातील तहसील प्रांगणामध्ये असंघटित कामगारांना एक विशेष किट भेट देण्यात येत आहे। या किटचे वितरण लोहा व कंधार मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वितरण झालेलं आहे। काय सांगताल, आज कार्यक्रम घेतला, बरेचसे लाभार्थी इथं उपस्थित आहेत, काय योजना आहे आणि या किटमध्ये काय काय आहे? महाराष्ट्र शासनातर्फे कामगार कल्याण खात्यातर्फे बांधकाम मजुरांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता या दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावरती एक किट राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी तयार केलेली आहे। या त्या किटमध्ये जवळपास 30 वस्तू आहेत, त्याच्यामध्ये ताट असतील, चमचे असतील, पये असेल, प्रेशर कुकर आहे, मोठे पातेले आहेत, आपल्याकडे पहिलं परात म्हणायचे जे आपण भाकर वगैरे तयार करताना पीठ चुरत होतो, भाकर तयार करायची परात आहे, पाण्याची टाकी आहे, जे आपल्याला जीवनावश्यक वस्तू वाटतात त्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू त्या ठिकाणी आहेत आणि ते किट या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वाटप चालू होतं, परंतु रँडमली तालुके घेतल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या या तालुक्याचा समावेश नव्हता। ही बाब मला जेव्हा लक्षात आली तेव्हा आम्ही विभागीय आयुक्त असतील, याचे माननीय मंत्री महोदयांचे OSD असतील, जिल्ह्यातले सर्व अधिकारी असतील यांच्या सगळ्यांची बैठक घेतली। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी या प्रकारची विनंती केली, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि म्हटलं शासनाची ही योजना आहे की दिवाळी किंवा दसऱ्याला ही किट मजुरापर्यंत, माझ्या आया भगिनी मजूर असतील, बंधू असतील, यांच्या घरापर्यंत पोहोचायला पाहिजे, ही पोहोचत नाही। प्रशासनातर्फे मला असं कळलं सर्वांनी खुर्च्यावर बसून घ्या, आपापल्या जागेवर बसून घ्या, ज्यांचे अंक झाले त्यांचं नाव घेऊन। प्रशासनातर्फे मला हे कळण्यात आलं की आपल्या या तालुक्याची यादीमध्ये नंबर हा 2 ते 3 महिन्यानंतर, आणि मी जेव्हा सांगितलं की शासन जेव्हा म्हणते की आपण हे दिवाळीपर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि माझ्या या तालुक्यातले लोक मागं राहतील, त्याच्यामुळं मी तो माननीय मंत्री महोदयाच्या वतीनं, मग देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या ऑफिसला असेल, प्रत्येकाच्या ठिकाणी या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आपण आपल्या तालुक्याचा नंबर लावून घेतला। त्याला थोडा वेळ लागेल, त्यांनी मला सांगितलं की किट तयार करून आपल्यापर्यंत येण्यासाठी आणखीन 3 दिवस लागतील आणि निश्चितच मग आता मला वाटतं 200-300 किट या ठिकाणी वाटप होणार आहेत। 2 दिवसामध्ये कंधार तालुक्याचा पण आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि मी जसं सांगितलं की आपण ज्याला मतदान देऊन निवडून दिलं, ज्यांना निवडून दिले आणि ज्यांना आपण या पदावरती बसवले त्यांनी हे कामं करायला पाहिजे। गेल्या 5 वर्षापासून ज्या ठिकाणी आपल्याला 10-15% आहेत त्या ठिकाणी फक्त त्याचं काय काम असेल ते करत असतील, पण ते सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत त्यांच्या दैनंदिन संसारामध्ये लागणाऱ्या या गोष्टी पोहोचण्यासाठी ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होते। काही लोक तर आता स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं काय काम असते मला माहीत नाही, परंतु मला काय त्यांच्यावर बोलायचा इच्छा पण नाही। या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले, आमच्या प्रयत्नाला यश आलं। लाडकी बहीण योजना असेल, आपण बघितलं 28 तारखेला आपण विक्की गार्डन या ठिकाणी पार्टीला कार्यक्रम घेतला, पोलीस डिपार्टमेंटचा पत्रकारांचाच आकडा आहे की 12 ते 15 हजार महिला होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आपण हातात घेतला। सामान्य माणसाला, सामान्य कुटुंबाला जी मदत व्हायला पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन करत आहे आणि शासनाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित आहेत, आईच्या बाजूला थांबलेला आहे, सगळ्यांना भेटेल यात काही शंका नाही, पण लाभार्थी कन्फ्यूज आहेत, एवढे योजना झालेले आहेत की लाभार्थीला कळत नाही कोणती आपण योजना घेत आहेत, कसं योजनेचं एवढं पाऊस आहे, हे विधानसभेच्या समोर असं का केलं जातं असं विरोधकांनी बोललं जातं? विरोधक काय बोलतायत त्याचं उत्तर कदम साहेबांनी भाषणात दिलेलं आहे। विरोधक काय म्हणतात ह्याचा मुद्दा नाही, निवडणुकीच्या आधी केला असा मुद्दा नाही। एखादी पॉलिसी मॅटर जर ठरवायचं असेल तर त्याला ग्राम, तुम्हाला एखादी आपल्याला साधं जरी काम करायचं असेल तहसीलमध्ये BDO ला तर आपल्याला किती टेबल फिरावं लागतं, त्याची एक शासनानं
एक अनुसूची दिलेली आहे, मग खालपासून ते वरपर्यंत त्याच्या परवानग्या या सगळ्या घेत घेत शासनाला त्याची तरतूद तयार करावं लागत असते। आता लाडक्या बहीण योजनेमुळं सगळ्या सावत्र भावांना सगळ्या सावत्र बहिणींना काय त्रास व्हायला आहे, म्हणजे एक दोनच बहिणी आहेत आपल्या तालुक्यात सावत्र, त्यांना काय त्रास व्हायला आहे त्याची मी सांगायची गरज नाही। परंतु शासन आता आरोप होत आहे, अहो तुम्ही आरोप कशामुळं करताय? केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं शासन आहे, महाराष्ट्र शासनानं जर केंद्रामध्ये एक शब्द टाकला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असतील, एकनाथ असतील, अजितदादा असतील, यांनी एखादा शब्द टाकला, तर त्या ठिकाणी केंद्र हे त्या ठिकाणी मदत करायला तयार आहे। केंद्रातर्फे 30-30 हजार कोटीचे प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, त्याच्यामुळं महाराष्ट्राची चलन, महाराष्ट्राचं बजेट कसं वाढत आहे याचा अभ्यास करायचाच नाही, कारण की आपल्या तोंडानं जर विरोधक म्हणजे 30 हजाराचे प्रकल्प यायले तर शासनाबद्दल चांगलं बोलल्यासारखं होईल, म्हणून ते एवढंच म्हणत आहेत की तिजोरी खाली होत असते। आता वीज बिल माफी केली तर ते काय कशामुळं केली? पुढील वीज बिल जे सवलत दिली ती कशामुळं दिली? सौर प्रत्येक घरामध्ये आता सौर बसवण्यासाठी शासन सबसिडी दिले, 100% सबसिडी दिले, आपण बसवायलो, सामान्य माणसं बसवायले आणि त्याच्यातून वीज निर्मिती व्हायली, त्याच्यामुळे MSEBकडून वीज आयात करायची गरजच पडत नाही। याचा अभ्यास केला तर काय होईल? यांनी सौर बसवायलेत असं म्हटल्यानंतर असं होईल की शासन काम करायले? त्याच्यामुळे ह्यांचं असं म्हणणं आहे की शासनाच्या तिजोरीमधले पैसे हे MSEBला भरून लाईट बिल्स हे करायले, असं नाही आहे। आजपर्यंत 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी सौरवर जे काम केले, आता आपण नवीन प्रोजेक्ट घेतलेला आहे, प्रत्येक ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचे 50,000 रुपये वर्षाला 1 एकर जमीन घेत आहे। आपण कोरडवाहू भागातले आहोत, आपण महारान भागातले मंडळी आहोत, महारान भागामध्ये आपल्याकडं मला वाटत नाही जर पाण्याची उपलब्धता नसेल तर 50,000 उत्पन्न आपल्या एकरी होईल जर तिथं महारान असेल सगळीकडं, परंतु शासन महारानाला 50,000 रुपये आपल्याला वर्षाला देते। जवळपास माझ्या संबंधित असलेले, माझ्या ओळखीचे असतील, माझे मित्र असतील, माझे कार्यकर्ते असतील, यांनी बऱ्याच जणांनी आपली शेतं दिलेली आहेत, म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये सौरची वीज ऊर्जा तयार होणार आहे याचा अभ्यासच नाही केला कोणी। हे चालू आहे सांगायचं असेल तर शासनाची चांगली होती गोष्ट, शासनाविषयी चांगलं बोलायचं कोण, म्हणून हे गोष्ट लपून ठेवायची आणि तिजोरीतून चालले तर तिजोरीत यायले म्हणून तर तिजोरीतून बाहेर चाललंय याचीसुद्धा आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे। तिजोरीतून जे चाललंय ते यायलंय असं प्रवीण पाटील चिखलीकर यांचं म्हणणं आहे। हे होते भारतीय जनता पक्षाचे लोहा कंधार मतदारसंघाचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, यांनी आज बांधकाम कामगारांना एक विशेष किट वाटप केलेली आहे, अनेक बांधकाम कामगार इथं उपस्थित आहेत, त्यांचं वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे।